वेळे मोर्चे निघले, आता बी मोर्चा उद्या निघणार आहे. कशाच मोर्चे, कोण चुकला असेल, केला असेल, झाला असेल, एवढा गौगवा त्याचा करायची लय मोठी गरज नाही. आणि जर गौगवाच करायचा आहे तर छत्रपती शिवरायांना जाणता राजा ही उपाधी कुणी दिली? रामदास स्वामींनी दिली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिली. तुकाराम महाराज रामदास स्वामी छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणले. जगाच्या पाठीवर अनेक सम्राट झाले, अनेक बादशाह झाले, अनेक या ठिकाणी कोण कोण मोठमोठे नेते झाले असते, लोकशाहीनं अनेक अध्यक्ष झाले, राष्ट्रात झाले, काही झाले असतील, तर जाणता राजा ही पदवी पृथ्वीच्या पाठीवर एकच, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून कुणालाही मिळालेली नाही, कुणालाही कधी मिळणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत जाणता राजा एकच, छत्रपती शिवाजी महाराज. जगानं मान्य केलंय, दि ग्रेट जगाच्या इतिहासकारानं नंबर एकची पदवी छत्रपती शिवरायांना लंडन लायब्ररीमध्ये इंग्लंडमध्ये बहाल केली 150 वर्षापूर्वी केली. आणि एवढी महान परंपरा असलेला जाणता राजा, किती जणाला जाणता राजा तुम्ही म्हणताय? टीका केली गेलं आमचं तोंड दिसतंय परत. सगळ्याच्या फोटोवर जाणता राजा, जाणता राजा. हे राष्ट्रवादी काँग्रेस तर रात्रंदिवस जाणता राजा शब्द वापरते. हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाही का? हा छत्रपती शिवरायांचा अवमान नाही का? स्वतः पहिलं आत्मपरीक्षण कर. कैचीच कायम रात्रंदिवस वाट बघत्याची. अजयदादा झोपण आहे, उद्धव ठाकरे झोपण आहे, ते पृथ्वीराज चव्हाण झोपण आहे, एकनाथ शिंदेला कुठं गाठायचं, कसं गाठायचं, काय होतंय, काय आला, काय नका वाईट बघताय रे. कावळ्या सरापण नाही ते आयुष्यपत गुरु मिळत नाही ते. ही गरुड शेप आहे, गरुड भरारी. ही महाराष्ट्राला चौफेर चाललेली आहे. आशीर्वाद आहे हिंदुर्जय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, आशीर्वाद आहे धर्मवीर आनंद दिघेंचा. मी आज तुम्हाला सांगतो, इतिहासात या महाराष्ट्राच्या कर्तृत्वान मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांची नोंद होणार आहे. रत्नागिरीत तुमच्या उदय सामंतांच्या नेतृत्वाची या पुढे तुम्हाला नोंद घ्यावी लागणार आहे. कारण तुमचा विकास, तुमच्या तळागाळातील तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी, तुमचं सुखदुःख निवारण्यासाठी, तुमच्या संसाराला फुलवण्यासाठी आणि तुम्हा सगळ्याच्या संसारात सुखाचं दोन घास आणण्यासाठी हा उदय सामंत नावाचं नेतृत्व रात्रंदिवस कष्ट करत आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा सगळ्यात लाडकं मंत्री कोण तर उदय साहेब म्हणताय. तुम्हाला काय जाता कमी पडत नाही, काळजीच करू नका, भरले आता नाही तुम्हाला, ताट फक्त मोकळं तयार ठेवा. शिंदे साहेब असा माणूस एक दणादण दणादण टाकत चाललेला आहे, हायगे नाही कुठं. शेतकऱ्याची कर्ज माफ केली, नुकसान भरपाई दुपटीनं मराठवाड्याला दिली, आता पश्चिम महाराष्ट्र कोकणाला द्यायला चालू केले. एका बाजूनं या ठिकाणी नोकऱ्या आणल्या होत्या पोरांच्या धडाधडा त्यांना ऑर्डर देऊन टाकल्या. शिक्षण संस्थेला सगळ्या अनुदान एका बाजूनं धूमधान करून टाकली. कालच्या कॅबिनेटला भराभर निर्णय या ठिकाणी होते. फक्त तुमचं काम, माझं काम आहे, काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणं हेच कर्तव्य तुमचं, माझं. ह्यालाच मी मावळा म्हणे. आणि मावळ्यासारखं जगायचं असेल, मावळ्यासारखं वागायचं असेल आणि छत्रपती शिवरायाची आन बान शान जर राखायची असेल तर तुमचं माझं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे एकनाथजी शिंदे साहेबांसारख्या एका कणखर नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहायचं. एक जाता जाता बार वेळ घेत ना, वेळ आधीच झाला. एक किस्सा सांगतो. छत्रपती शिवराया आग्र्याला गेले. औरंगजेबाचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या अगोदर एक सप्ताह चालला होता. औरंगजेब स्वतःची ताकद, स्वतःची शक्ती सगळ्या आलेल्या हिंदुस्थानातल्या, त्यावेळचा हिंदुस्थान आफ्रिकेपर्यंत होता, ब्रह्मदेशापर्यंत होता, सिलोन पसरलेला होता. ह्या सगळ्या राजा महाराजांना त्याला त्याचे ताकद साम्राज्य दाखवायचं होतं, शक्ती दाखवायचं. आणि खेळाचं मैदान सुरू झालं. पहिल्यांदा पैलवानांच्या कुस्त्या झाल्या, कुस्त्या झाल्या, खूप घोड्यावच्या कसरती सुरू झाल्या, घोड्यावच्या कसरती संपल्या, हत्तीच्या कसरती सुरू झाल्या.
औरंगजेबाचा स्वतःचा एक लाडका हत्ती होता. त्याने एक हत्ती सोडणं पालता पडला, त्याच्यावर दोन हत्ती सोडलं, दोन हत्ती पालतं पडलं, तीन हत्ती सोडलं, पाच हत्ती सोडलं, तरी पाच हत्तीला स्वतःनं लोळवलं आणि औरंगजेबाला सोंडा शिकून सलाम केला. औरंगजेब छत्रपती शिवरायांकडे बघून, क्यों शिवाजी आपके दरबार में ऐसा कोई हाथी है क्या? महाराजांच्या दरबारात हत्ती नव्हता. महाराजांनी नजर अशी केली बाजीकडे, बाजीनं वरनं किरण मारलं, उडी मारली आणि खाली आला आणि हत्ती आपुढं उभा राहिला. हत्ती बाजीला ताणायला लागला, बाजी पुढं पळायला लागला, हत्ती मागं पळायला लागला, बाजी पुढं पळायला लागला, हत्ती पुढं पळायला लागला. गार 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 तीन गिरक्या झाल्या. माणसं पिधी पिधी हसायला लागली. औरंगजेब दाढी कुरवळायला लागला. गाप दिशी बाजीनं उलट किरण मारला. हत्तीच्या सोंडो बसा कडं चांदीचं काढलं, थडा 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 त्याचं बुटकं फोडून टाकलं. हत्ती पालता पडला, त्याच्यावर पाय दिला. छत्रपती शिवरायांना मुजरा केला.